आरोप असेल तर मग हे प्रश्न संयुक्तिक होतात ज्याची उत्तर आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे जर आपला दावा असेल की हा प्रकल्प खेचून घेऊन गेला गेला नेला तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की हा महाराष्ट्रात होता मग हा जर प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो महाराष्ट्रात सुरू कधी झाला तो महाराष्ट्रामध्ये तत्कालीन आपल्या सरकारने महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने त्यांना सर्व परवानग्या दिल्या होत्या का त्या फॉक्सॉनच्या प्रकल्पाच्या सर्व सवलतीचं संमती झाल्या होत्या का त्या प्रकल्पाचं किमान पायाभरणी किंवा भूमिपूजन महाराष्ट्रात झालं होतं का जाऊ द्या ते पण जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता असं आपण म्हणता तिथे जागेचं एक्विजिशन तरी झालं होतं का किमान फॉक्सकॉन वेदांताबरोबर तत्कालीन आपल्या सरकारने करारनामा केला होता का आणि माझे त्यावेळेस प्रश्न थेट आहेत जर गुजरातीला प्रकल्प खेचला गेला नेला गेला तर तो, तो महाराष्ट्रात होता कधी त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी त्याच्या सर्व संम सवलतीचं संमती झाली कधी त्यासाठी ॲक्विझिशन लँडचं झालं कधी त्याची पायाभरणी भूमिपूजन झालं कधी त्यासाठी करारनामापत्र झाला कधी आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण खेचला नेला म्हणता त्यावेळेला या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत आणि म्हणून माझी मागणी पुन्हा तीच आहे आता खोटं सहन केलं जाणार नाही केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही किंबहुना एक बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला हिणवणं हाणून पाडून बोलणं त्याला बदनाम करणं यासाठी तुम्ही रान उठवणार असाल तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जर पेंगविन सेनाप्रमुख देत नसतील तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या मार्फत निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्राला हे सत्य कळलंच पाहिजे बोलायचे दात वेगळे आणि करायचे ओठ वेगळे हे आता चालणार नाही महाराष्ट्र या भूलतापांना बळी पडणार नाही नंतर लक्षात आलं की स्वतः वेदांताचे सर्व सर्व अनिल अगरवाल यांनी जाहीर ट्विट केला आणि मग त्यातना नवीनच दोन मुद्दे समोर आले आहेत एक ते स्वतः म्हणत आहेत की महाराष्ट्रामधना आम्ही प्रकल्प बाहेर नेला नाही महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प करणार आहोत एक हब करणार आहोत मग सन्माननीय पेंगण सेनाप्रमुख प्रकल्प गेला असं कसं म्हणू शकतात एक लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असं कसं म्हणू शकतात का त्यांच्या मनात येऊ घातलेला आताच्या शिंदे फडणवीस सरकारच्या योग्य कारवाईनंतर येऊ घातलेला प्रकल्पसुद्धा येऊच नये ही त्यांची भूमिका आहे का आणि त्यामुळं पहिलं तर महाराष्ट्रात प्रकल्प येणारच आहे हे स्वतः त्यांनी घोषित केलं आहे आणि दुसरं ते स्वतः अनिल अगरवालजी असं म्हणतात की दोन वर्ष आमची याबद्दल चर्चा चालू आहे जर स्वतः प्रकल्प आणणारे म्हणत आहेत आमची चर्चा चालू आहे मग सेना प्रमुख प्रकल्प खेचून घेऊन गेलो हे कशाच्या आधारावर म्हणतात गुजरातेत नेला गेला हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत आणि त्यामुळे सर्वात गंभीर बाब मी आता सांगतोय ती आहे आमच्या मनात शंका आहे किंबहुना दाट शंका आहे दोन वर्ष चर्चा झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये करारनामा झाला नसेल जागेचं ॲक्विझिशन झालं नसेल सवलतीचं संमतीपत्र झालं नसेल पायाभरणी झाली नसेल परवानग्यांचं सगळ्या कारवाई झाली नसेल आणि स्वतः जर पेंगवीन सेनाप्रमुख म्हणत असतील की सर्व आम्ही केलं तरी प्रकल्प सुरू झाला नसेल तर याचा अर्थ सर्वात गंभीर बाबी आहे की तुमच्या सगळ्या चर्चेनंतर प्रत्यक्ष कारवाईच्यामध्ये या अंतरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या काळात अशी कुठली तरी गोष्ट झाली आहे की ज्यामुळे प्रकल्प आणणाऱ्याला सर्व चर्चा झाल्यानंतर ज्या पेंगन सेनाप्रमुख म्हणतात तशा सुद्धा प्रत्यक्ष प्रकल्पाची कारवाई झाली नाही या मधल्या काळामध्ये असं काय झालं वाटाघाटी झाल्या साठेमारी वाटा झाली कट कमिशन झालं मागणी झाली काय झालं आहे जेणेकरून महाराष्ट्राला प्रथम स्थान मिळणाऱ्या आमच्या या प्रकल्पाला सर्व चर्चेनंतरसुद्धा दुसऱ्या राज्यात जायला लागलं आहे आणि आमच्या मनात ही शंका दाट यासाठी होते कारण तत्कालीन मंत्री सुभाष देसाईजी यांचं एक वादग्रस्त वक्तव्य त्या काळात आहे की महाराष्ट्राला या प्रकल्पाचा का उपयोग अशा स्वरूपाचं आणि त्यामुळे माझ्या शंकेला बळ मिळतोय कुठे ना कुठे वेगळा दबाव तंत्र तुम्ही प्रत्यक्ष पायाभरणी करण्याआधी कुठल्या वाटाघाटीची झाली होती का आणि म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना याची चौकशीच झाली पाहिजे होय सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे खोटं बोलणारे उघडे पडले पाहिजेत खरं तर वस्तुस्थिती जी आहे अशा पद्धतीच्या प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात येण्यासाठी स्वतः सगळी राज्य प्रयत्न करतात महाराष्ट्रसुद्धा दोन हजार चौदापासून या सगळ्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या नेतृत्वात करत होतं केलं आहे पण जर भारतामध्ये जलद गतीने एका अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाचा जन्म भारतात होतोय तर हे संपूर्णपणे यश मोदी सरकारचं आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर तर ते अजून ठळक आहे ज्यांना या विषयातली माहिती आहे त्यांना माहिती आहे की करोनाच्या काळामध्ये चीन बरोबर जगातील व्यवहार ठप्प बंद मर्यादित होऊ लागले आणि सेमी कंडक्टर्स चिप्स आणि त्या संबंधित सगळ्याचं मॅन्युफॅक्चरिंग हब सर्वात जास्त चीन आणि तैवानकडे आहे आणि तेव्हा अख्ख्या जगाला अमेरिकेसहित हे लक्षात आलं की जर तिथे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अडथळे आणि अडचणी झाल्या चीन आणि तैवानमध्ये तर आम्ही जगायचं कसं जे टी व्ही कॅमेरे आपण लावले आहेत त्यासुद्धा चीपवर चालतात किंवा चीपची आवश्यकता असते आणि म्हणून सॅटेलाईट असो किंवा इंटरनेट असो गाडी असो व टी व्ही असो इलेक्ट्रॉनिक बरेच आयटम्स असो हे शिवाय किंवा सेमी शिवाय किंवा तत्कालीन संबंधित अन्य गोष्टींशिवाय पुढे सरकू शकत नाहीत आपली डिपेंडन्सी परावलंबत्व जर एका देशावर राहिलं तर एकशे चाळीस एकशे बेचाळीस कोटीचा भारत विकसित कसा होईल आणि म्हणून मला हे उद्याच्या होणाऱ्या अडचणी येऊ नये म्हणून आजच यावर काम करायचं आहे हे दोन अडीच वर्षात मिशनमध्ये भारताच्या पंतप्रधान माननीय मोदीजींनी घेतलं आणि यश बघा मोदी सरकारचं दीड दोन वर्षामध्येच याच्याशी संबंधित डिझाईन करणाऱ्या स्टार्टअप्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनच्या कंपन्या या भारतात येऊ लागल्या आज भारत जगासमोर याच गतीने पुढे गेलं तर जगातलं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल